यूटीएल सोलार सोलार लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार। शरद पवारांना धक्का लागेल म्हणून तुम्ही सुप्रियाला निवडून दिलं, लोकसभेला तुम्ही त्यांना खुश केलं, आता विधानसभेला मला खुश करा, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। अजित पवारांचे कुटुंब वगळता शरद पवारांच्या घरी दिवाळीसाठी नातेवाईक एकत्र, मात्र अजित पवार बारामती दौऱ्यावर, अजित दादा आज सुप्रिया सुळेंसोबत भाऊबीज करणार का, याकडे लक्ष। मुख्यमंत्री शिंदे मुंबईत विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार, कुर्ला नेहरू नगर आणि अंधेरी पूर्वे शिंदे गटाची आज पहिली जाहीर सभा। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस, महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बंडखोरांवर चर्चा होण्याची शक्यता। आज संध्याकाळी 5 वाजता उमेदवार आणि मतदारसंघ घोषित करणार, जरांगेंची माहिती, सर्व उमेदवारांना अंतरवाली सराटीत येण्याचं जरांगेंचं आवाहन। खेडाळंदी विधानसभा मतदारसंघात बंडखोरीला सुरुवात, शरद पवार गटाचे नेते अतुल देशमुख हा पक्ष लढणार, खेड आळंदीतून चौरंगी लढतीचे संकेत। नवी मुंबईकरांचे प्रश्न मार्गी लावले नाही तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, आगरी कोळी समाजाच्या प्रश्नांवरून गजानन काळेंनी थेट बॉन्ड पेपरवर मांडला वचननामा। अकोल्यात 7 आणि 9 नोव्हेंबरला 2 मोठ्या सभा, 7 नोव्हेंबरला बाळापुरातील वाडेगावात उद्धव ठाकरेंची तर 9 तारखेला अकोल्यात मोदींची जाहीर सभा। माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला पण कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, चायना एनसी बाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी अरविंद सावंतांकडून जाहीर माफी। एकीकडे अरविंद सावंत माफी मागतात मात्र राऊत इम्पोर्टेड माल या वक्तव्याचं समर्थन करतात, उभाठा सेनाने अधिकृत भूमिका सांगावी, चायना एनसींचा उद्धव ठाकरेंना सवाल। यूटीएल सोलार सोलार लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार।